नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शोम पवार मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जे काही हप्ते मिळतात ते हप्ते जर शेतकऱ्यांना पोस्ट ऑफिसच्या खात्यामध्ये घ्यायचे असतील तर ते तुम्ही घेऊ शकता आणि काही जणांना बँक अकाउंटचा जर प्रॉब्लेम असेल त्यांना हप्ते मिळाले नसतील ते सुद्धा हप्ते तुम्ही पोस्ट ऑफिसच्या खात्यामध्ये आता इथून पुढे घेऊ शकता आणि त्यासाठीच तुम्हाला पोस्ट ऑफिसचं जे काही खातं आहे ते उघडावं लागेल आणि हे अकाउंट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने उघडू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची जी फॅसिलिटी आहे ती म्हणजे डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर कोणत्याही योजनेचे जे काही पैसे येतात ते डीबीटीने येतात आणि काही बँकेमध्ये जर तुमचं जे काही खातं असेल ते डीबीटीला लिंक नसतं त्यामुळे सुद्धा तुम्हाला पैसे मिळत नाहीत तर तुम्ही आता पोस्ट ऑफिसचं जे काही खाते आहे ते ऑनलाईन उघडून ते डी बी टीला लिंक करू शकता आणि जे काही गव्हर्नमेंटशी येणारे पैसे आहेत ते तुम्ही पोस्ट ऑफिसच्या खात्यामध्ये घेऊ शकता तर हीच पद्धत ऑनलाईन तुमच्या मोबाईलमध्ये कशी करायची ऑनलाईन अकाउंट कसं उघडायचं संपूर्ण प्रोसेस लाईव्ह दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो सर्वात पण तुमच्या मोबाईलमधून प्लेस्टोर ओपन करायचं आहे आणि प्लेस्टोरवरती तुम्हाला सर्च करायचं आहे आय पी पी बी आय पी पी बी एवढं सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर हे ॲप्लिकेशन येईल आय पी पी बी मोबाईल बँकिंग हे पोस्ट ऑफिसचं जे ॲप आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे तर मी इथे ओपन करतो ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे परमिशन विचारेल मग इथे अलाव करायचं आहे आणि त्यानंतर लोकेशनची सुद्धा एक परमिशन असेल ज्यामध्ये तुम्हाला वाईल यूजिंग द ॲपवरती क्लिक करायचं आहे आता तुमचं हे ॲप्लिकेशन ओपन झालं इथे दोन ऑप्शन तुम्हाला दिसतील लॉग इन नाव आणि न्यू टू आय पी बी बी ओपन युअर अकाउंट नाव दोन नंबरचा जो ऑप्शन आहे ओपन युअर अकाउंट नाव यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे यस आणि नो ऑप्शन आलेलं आहे तरी ते आपण नो करायचं आहे कारण आपण इंडियामध्ये राहतो हो। त्यानंतर मोबाईल नंबर आणि पॅन कार्ड नंबर टाकून कंटिन्यू करायचा आहे जो कोणी शेतकरी असेल ज्याला दोन हजार रुपयाचा हप्ता पोस्ट ऑफिसमध्ये हवा आहे त्याचा मोबाईल नंबर आणि पॅन कार्ड नंबर टाकून कंटिन्यू केल्यानंतर जो मोबाईल नंबर टाकला आहे त्यावरती ओ टी पी येईल तो ओ टी पी तिथे टाकून सबमिट करायचा आहे ओ टी पी टाकून सबमिट केल्यानंतर आता इथे जो कोणी शेतकरी आहे त्याचा आधार नंबर इथे टाकून सबमिट करायचा जाए। आहे तर इथे आधार नंबर हा पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे पुन्हा एकदा आधार नंबर एंटर करायचा आहे दोनदा आधार नंबर टाकल्यानंतर खाली दोन बॉक्स आहेत त्या दोन्ही बॉक्सवरती तुम्हाला टिक करायची आहे तर असं अशा पद्धतीने टिक करून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे तर इथे आपण आधार, तो OTP, तो आधार नंबर टाकून घेऊया सबमिट केल्यानंतर आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी पाठवण्यात येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून सबमिट बटनावरती क्लिक करायचा आहे तर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून घ्यायला सांगा तर इथे पाहू शकता ओ टी पी आला आहे ओ टी पी टाकून सबमिट केलं आहे जसं सबमिट कराल तर इथे आपल्याला या पाच स्टेप कम्प्लीट करायचे पहिली आहे पर्सनल इन्फॉर्मेशन पर्सनल इन्फॉर्मेशनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे मदर्स मिडन नेम मदर्स मिडन नेम म्हणजे आईचं लग्न अगोदरचं जे काही नाव आहे ते नाव पूर्ण टाकायचं आहे त्यानंतर हजबंड किंवा जे वाईफ असेल त्यांचं नाव त्यानंतर मदर नेम मग आईचं जे काही नाव असेल ते आईचं नाव त्यानंतर ईमेल आय डी किंवा फादरनेम हे टाकायचं आहे त्यानंतर पुढचा ऑप्शन जो आहे तो तुम्हाला सेम ॲज अ परमनंट ॲड्रेसवरती टिक करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे पॅन अँड कम्युनिकेशन हा दुसरा ऑप्शन तुमचा ओके झाला आहे त्यानंतर तिसरं ऑप्शन आहे ॲड नॉमिनी डिटेल्स नॉमिनी ॲड करायचं असेल तर याच ऑप्शनवरती क्लिक करून नॉमिनीचं नाव डेट ऑफ बर्थ नॉमिनी स सोबत रिलेशन त्यानंतर ॲड्रेस सेम ॲज अ ॲप्लिकंट असं टिक करून तुम्ही सेव्ह करू शकता मी इथे नॉमिनी ॲड करणार नाही नो करून मी इथं सेव्ह केलं आहे तर इथे पाहू शकता आपल्या तीन स्टेप झालं आहे आता चौथी स्टेप ॲडिशनल इन्फॉर्मेशन ज्यामध्ये तुम्हाला मॅरियल मॅरियल स्टेटस अनमॅरिड आहात का मॅरिड आहात का डिवोर्स झालाय का विधवा जे काही ऑप्शन आहेत ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता मॅरिड असाल तर मॅरिड अनमॅरिड असाल तर अनमॅरिड तुम्ही इथे टाकू शकता त्यानंतर तुम्ही कोणता बिझनेस करता का सॅलरीड आहात का रिटायर आहात का पॉलिटिकल आहात का जे काही तुम्ही आहात म्हणजे तुमचा व्यवसाय काय आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर ॲन्युअल इन्कम वर्षा वार्षिक उत्पन्न किती आहे ते वार्षिक उत्पन्न टाकायचं आहे त्यानंतर तुमचं शिक्षण किती झालं आहे म्हणजे शेतकऱ्याचं शिक्षण किती आहे बिलो मॅट्रिक्युलेशन दहावीच्या अगोदर का दहावी किंवा ग्रॅज्युएशन पोस्ट जे काही असेल ते इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आर यू पॉलिटिकली एक्सपोज पर्सन तर इथे नो करायचं आहे आणि सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आप आपली चौथी स्टेप कंप्लीट झाली आहे आता आपण पाचवी स्टेप अकाउंट इन्फॉर्मेशनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर रिक्वायर अँड अकाऊंट स्टेटमेंट तर इथे यस करायचं आहे यस केल्यानंतर खाली मोड ऑफ अकाऊंट आता मोड ऑफ अकाउंट डिलेवरी जो, तो करा। जा करा, जो आहे तो DBT DBT तुम्हाला ऑनलाईन सिलेक्ट करायचं लक्षात ठेवा ऑनलाईन सिलेक्ट करा तर मी ते ऑनलाईन सिलेक्ट केलं आहे आता सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे हा आहे डी बी टी मॅपिंग डी बी टी म्हणजे जे काही तुम्हाला गव्हर्मेंट थ्रू पैसे येतात ते कसे येतात सरकारी योजनांचे असतील किंवा अनेक योजनेचे ते डी बी टीद्वारे येतात तर डी बी टीद्वारे तुम्हाला जे काही पैसे येतात ते तुमच्या आय बी पी बी अकाउंट म्हणजे पोस्टाच्या खात्यात पाहिजे असेल तर तुम्हाला पहिलं ऑप्शन दिलेलं आहे आय अग्री टू रिसिव्ह डी बी टी इन आय पी बी अकाउंट हा पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे तर हा पहिला ऑप्शन तुम्हाला समजला ज्यांना कुणाला जे काही गव्हर्नमेंटचे पैसे असतील योजनांचे पैसे असतील ते तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अकाउंटमध्ये घ्यायचे असतील तर पहिला ऑप्शन आहे आय अग्री टू रिसिव्ह त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे चेंज डी बी टी मॅपिंग टू आय पी पी बी अकाउंट दुसरा ऑप्शनचा मतलब समजून घ्या जर तुम्हाला अगोदर कोणत्या तरी बँकेमध्ये येत असतील पैसे गव्हर्नमेंटचे आणि तुम्हाला आता पोस्ट ऑफिसमध्ये घ्यायचे आहेत तर तुम्हाला दुसरं ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला अगोदर कोणत्या बँक अकाउंटमध्ये पैसे येतात ती बँक तुम्हाला सिलेक्ट करावी लागेल लक्षात ठेवा अगोदर तुम्हाला, तुम्हाला गव्हर्नमेंटचे किंवा पी एम किसान योजनेचे किंवा अन्य कोणत्याही योजनेचे पैसे त्या बँकमध्ये येत असतील तर तुम्हाला चेंज डीबीटी मॅपिंग टू अकाउंट करून तुम्हाला खाली त्या बँकेचं नाव सिलेक्ट करावं लागेल म्हणजेच आता पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला ते पैसे येतील असे हे पहिले दोन ऑप्शन तुम्हाला समजले असतील आणि ज्यांचे पैसेच येत नसतील गव्हर्नमेंटचे कोणते तर त्यांनी पहिला ऑप्शन आहे आय अग्री टू रिसिव्ह डी बी टी इन आय बी पी अकाउंट हा पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर खाली आय अग्रीवरती क्लिक करून सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे खालचे जे दोन ऑप्शन आहेत ते दोन्ही ऑप्शन काही आपल्या कामाचे नाही आहेत तर अशा प्रकारे हे आपल्या पाचही स्टेप कम्प्लीट झाल्यात आता या स्टेप कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं जसं तुम्ही कंटिन्यू बटनावरती क्लिक कराल तर इथे सगळी माहिती एकदा सगळी चेक करून घ्यायची आहे बरोबर भगळी भरलेली आहे का त्यानंतर तेरे डी बी टी मॅपिंग आत्ता आपण जो पॉईंट पाहिला तो बरोबर आहे का त्यानंतर सबमिट करा जसं तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक कराल तर जो काही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी पाठवण्यात येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे तर इथे पाहू शकता आपला फॉर्म इथे कम्प्लीट झालेला आहे आपलं पोस्ट ऑफिसचं अकाउंट इथे उघडलेलं आहे तुम्हाला कस्टमर आय डी आणि अकाउंट नंबर इथे भेटला असेल तर याचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि याचा स्क्रीनशॉट काढून घेतल्यानंतर तुम्हाला जायचं आहे कुठे जायचं आहे तर शेजारील पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट ऑफिसमध्ये कशासाठी जायचं आहे तर तिथे तुम्हाला हे जे अकाउंट आपण उघडलं आहे त्याची तुम्हाला केवायसी करायची आहे जर तुम्ही के वाय सी नाही केली तर ते अकाउंट एका वर्षामध्ये बंद पडेल त्यासाठी तुम्हाला वाय सी करून घ्यायची आहे आणि तुम्ही एकदा के वाय सी केली की तुम्हाला जे काही पुढचे हप्ते येतील ते तुम्हाला या पोस्ट पेमेंट बँकेमध्ये भेटून जातील पोस्ट पेमेंट बँकेचं इथे लॉग इन नाव एक ॲप ओपन करा आणि लॉग इन नाव बटनावरती क्लिक करा के वाय सी केल्यानंतर तुम्ही इथे तुमचे बँक बॅलन्स किंवा मनी ट्रान्सफर गुगल पे फोनपेसारखं तुम्ही हे पोस्ट पे पेमेंट बँकचं ॲप वापरू शकता फक्त तुम्हाला अकाउंट नंबर कस्टमर आय डी डेट ऑफ बर्थ मोबाईल नंबर टाकून इथे फक्त रजिस्ट्रेशन करावं लागेल इथे जे रजिस्टर होईल तेव्हा तुमची के वाय सी कंप्लीट असणं गरजेचं असतं ही गोष्ट लक्षात ठेवा अशा प्रकारे तुम्ही जे काही कोणत्याही योजनेचे पैसे असतील किंवा पी एम किसान योजनेचे पैसे असतील ते तुम्ही या पोस्ट पेमेंट बँकमध्ये म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बँकमध्ये घेऊ शकता तर अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र